कोरोना के इस दौर में असंगठित मजदूरों को काफी नुकसान हुआ है। उनका जीवन फिर से पहले जैसे स्थायी रूप से संतुलन में हो, इस वजह से संविधान चौक पर नवनिर्माण सेना द्वारा आंदोलन किया गया। आंदोलन के आयोजक परिवहन सेना के जिला संगठक सचिन धोटे ने सरकार के प्रति व्यक्त किए। उन्होंने गरीब और असंगठित मजदूरों के लिए मदद मांगी, उनके जीवन में पहले जैसे संतुलन हो इसकी मांग भी की गई। सरकार द्वारा मार्च 2020 में शुरू किए गए लॉकडाउन और अनलॉक के प्रक्रिया को लेकर सचिन धोटे ने अपनी नाराजगी जताई, जिसमें उन्होंने कहा कि सरकार के लिए किए गए लॉकडाउन या अनलॉक के फैसले का कोई भी असर नहीं हुआ। असंगठित ट्रांसपोर्ट मजदूरों के रोजगार या उनके जीवन संबंधित कोई भी फैसला नहीं लिया गया, जिस वजह से उन्होंने सरकार के प्रति अपनी नाराजगी जताई। ट्रांसपोर्टर के व्यवसाय के प्रति सरकार द्वारा उचित फैसला न करने के कारण ट्रांसपोर्ट का व्यवसाय ठप हो चुका है, जिस वजह से यह आंदोलन किया गया। आंदोलन के दौरान सरकार के सामने विभिन्न मांगे रखी गई है, जिसमें वाहतूक मजदूरों का जीवन पहले जैसे संतुलन में हो इसकी मांग की गई। सध्या कोरोना काळामध्ये जी भांबावलेली परिस्थिती आहे त्याचे भुक्तभोगी आपण सर्व आहोत। सरकार गोंधळलेला आहे, एवढं भांबावलेलं आहे की कोणाला काय करावं काही सुचत नाही आहे। संपूर्ण देशच आजारी पडलेला आहे का अशी भीषण परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। आणि त्यातल्या त्यात बिचारे असंघटित कामगार मजूर जे आहेत, कर्मचारी जे आहेत, त्यांना या गोष्टीचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे। आणि त्यांच्या भावना या भांबावलेल्या सरकारपर्यंत पोहोचाव्या म्हणून आमच्या वाहतूक सेनेच्या वतीने आज हा निदर्शनाचा आणि सरकारची झोप उघडण्याकरता हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या कार्यक्रमाचे आयोजक सचिन धोटे जे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक आहेत ते या आंदोलनाची भूमिका आपल्यासमोर विशद करतील। आजचा जो कार्यक्रम ज्या अनुषंगाने घेतलेला आहे की गेल्या 2020 मार्चपासून जो लॉकडाऊनचा जो सगळा विषय चालू आहे आणि लॉकडाऊन आणि अनलॉकची जी काही प्रक्रिया जी राबवली जात आहे त्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यांचं धोरण हे कायम स्थिती कशी ठेवावी किंवा आपला असंघटित कामगार किंवा मजूर हा याचा रोजगार किंवा हा कसा याचं जनजीवन सुरळीत राहील याचा कुठल्याही प्रकारचा यांनी विषयाला अभ्यास न करता म्हणजे निर्भीडपणे आपले सगळे नुसते निर्णय फक्त राबवायचे जनतेवरती आणि त्यांना जीव त्यांना वेठीस धरायचा याच्या पलीकडे दुसरं मला वाटतं कुठल्याही प्रकारचं म्हणजे काहीच झालेलं नाही आहे। कारण ज्या प्रकारे ही जी योजना राबवत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती इथे यांनी जगण्याचे म्हणजे मरणापेक्षा जगण्याचं भय आज इतकं निर्माण करून ठेवलेलं आहे की आमचा असतो वाहतूकदार जो आहे ज्यांनी कर्जावरती लाखो रुपये इन्स्टॉलमेंट असतात त्या गाडीचे भरलेले असतात, लाखो रुपये इन्शुरन्स असतात, लाखो रुपये टॅक्स असतो त्यांच्यावरती, उपजीविका जी साधारणतः जी असते त्यांचे ड्रायव्हर्स असतात, कंडक्टर्स असतात, त्या गाडी डिझेल पेट्रोल भरणारे त्यांच्यावरती पंपावाले सुद्धा डिपेंड असतात, त्या पंपावरती काम करणारे वॉशिंगवाले असतील, गाड्यांवाले ग्रीसिंगवाले असतील, त्यानंतर या बुकिंग ऑफिसमध्ये यांची जे तिकीट बुक करण्यापासून तर हमाल लोक जे आहेत सामान त्याच्यामध्ये शिफ्ट करण्यापासून तर काढण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल आणि जगाचा कारोबार देशाचा कारोबार 80% डिपेंड ऑन ज्या ट्रान्सपोर्ट व्यवस्थेवरती चालतो ती व्यवस्था यांनी अशी डबगाईस आणून टाकली आणि त्यातला असंघटित जो कर्मचारी आणि जो वर्ग आहे मग त्यांच्या याच्यावरती असलेले रस्त्यांवरती असलेले धाबे आहेत, हॉटेल्सवाले आहेत। आमची मागणी एकच आहे, आम्ही या याच्यातनं सगळी आम्हाला तुम्हाला दाखवलेली आहे की या सगळ्या व्यवस्थित या सगळ्या असंघटित लोकांचा जो विषय आहे यांचं जनजीवन हे सुरळीतपणे व्यवस्थित जसं अगोदर होतं त्याचप्रमाणे व्हावं ही सरकारकडे आमची प्रमुख